मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेडणे तुरसे गोवा येथे मंगळवारी दुपारी मोटर व मासेओ कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात पुणे येथील गुंडेशा कुटुंबातील महिला वतीच्या एका वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मोटर येथील अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पुणे येथील पीयूषा गुंडेशा पत्नी अपूर्वा वय 32, 1.5 वर्षाचा मुलगा, 7 वर्षांची मुलगी व घरकाम करणाऱ्या महिलेसह MH 12 TS 87-80 या मोटारीतून गोव्यात पर्यटनासाठी जात होते. मुंबईच्या दिशेने मासळी वाहतूक करणारा KL 10 AZ 8096 या कंटेनरने मोटारीला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात मोटारीचा चेंदामेंदा झाला. यामध्ये आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या आवाजाने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. मोटारीत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या घरकाम करणाऱ्या महिलेला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पेडणे व मोपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तोरसे येथे महामार्गाचे काम गेले बरेच महिने रेंगाळले आहे. रस्त्याचे कामही अर्धवट स्थितीत असल्याने तेथे सतत अपघात होत आहेत. महामार्गाचे काम रेंगाळल्याने अपघातात वाढ झालेली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक जुन्या रस्त्याने वळवण्यात आली आहे. पण नौक्या वाहन चालकांच्या हे लक्षात येत नाही. त्यातच पुढून येणाऱ्या वाहनामुळे आणखी गोंधळ उडतो व वळण घेऊन वाहने दुसऱ्या रस्त्यावर जाताना येथे सतत अपघातग्रस्त होत आहेत.